सा विस्तार बाबा जी सतगुर दास तुका कलावन जियो धराटा अवतारम कलंकंक तेजोधि कामो दिवक्षम खलानीश वादा पणोदार्य दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवम प्रारंभ करते विठ्ठल
आदरकारी महात्म्याचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलाय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेव. तुकोबारांचे नाव ऐकल्यानंतर यमन देखील थरथर कापव एवढा अधिकार माझे जगद्गुरु तुकोबारांचे. तुकोबारांचे वर्णन एक वैरी करतो म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू. तुकोबारांचे वर्णन एका वयाने केले. तुकिता तुलने आध्यात्माची जोड देणं फार गरजेचं आहे. काही साधकांनी माऊली ज्ञानोबरायांना प्रश्न केला, माऊली तुम्ही सांगताय देवाची भक्ती करा, पण काही लोक म्हणे देवाला मानतच नाही, देवाचं चिंतनच करत नाही, त्या लोकांचं कसं होईल. माऊली ज्ञानोबराय म्हणले जे लोक देवाला मानत नाही, जे देवाची भक्ती करत नाही, त्यात त्यांची चूक नाही, त्यात त्यांची चूक नाही. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, त्याला पूर्वजन्मीची पुण्याही असल्याशिवाय माणसाला देवाविषयी आवड निर्माण होत नाही.
बहु पुण्य केले जन्मो जन्मी आमी बहु पुण्य के जन्मो जन्मी आमी बहु पुण्य केले जन्मो जन्मी आमी बहु पुण्य केले ते भाया विठ्ठले कृपा केले ते भाया विठ्ठले कृपा केले जन्म जन्मी आमी बहु पुण्य केले जन्मो जन्मी आमी बहु पुण्य केले देवाया विठ्ठले कृपा केले देवाया विठ्ठले कृपा केले जन्मो रलो दो बहु पुण्य केले ज्या अधिकारी महात्म्याचा अभंग आसेवेसाठी घेतलाय त्यांच्या जीवनातील प्रसंग तुमच्या समोर ठेवते. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरच्या दिशेने निघाले, आता जे आषाढी वारी निमित्त जे जात असेल त्यांना माहित असेल वारीमध्ये काय आनंद असतो, बघायचा का आपण? पण हात वरती करा सगळ्यांनी. काय मृदंग वाजला नाही मी म्हणते, माझ्या पाठी तुम्ही म्हणा. हातवरी करायला अजून हातवरी करा. ज्ञानदेव तुकाराम 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 आता मला सांगा, इथं भजन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटला की नाही? वाटला ना. तसं जगद्गुरु तुकोबारायच्या वेळेस पंढरपूरच्या वाटेला निघाले. पंढरपूर जसं जसं जवळ येते तसतसं ज्यांच्या गगनामध्ये आनंद मावत नव्हता. जगद्गुरु तुकोबारायांनी पंढरपूरमध्ये जायच्या अगोदर गेल्यानंतर त्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराचा कळस दिला दिसला. तुकोबाराय म्हणतात, देवा पांडुरंगा, मी इथपर्यंत पायी चालत आलो त्याचा माझा भागही गेला. भाग गेला गेला भाग गेला तिन गेला भाग गेला तिन गेला भाग गेला तिन गेला हे भाग गेला तिन गेला भाग गेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मी तू मंदिराचा कळस पाहिला आणि माझा
चालत आलेला भागही गेला आणि भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद। मग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी चंद्रभागेचं स्नान केलं, पुनरेकलायाचं दर्शन केलं आणि दर्शन बारीसाठी लागले। पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले आणि पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा किती सुंदर आहे रे तू, तुझ्या इतकं सुंदर या जगामध्ये मी आजपर्यंत कोणाला पाहिलं नाही। सुंदर ते ध्यान उभे बीते बारी, ध्यान उभे बीते झाली तर देवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि जीवाची आवड वेगळी। आता देवाची आवड कुठली? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र निवास, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आणनाई तुका म्हणे ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी। ही झाली देवाची आवड। देवाला काय आवडतं? देवाचं नाव। आता हे नाव आपल्यापर्यंत कसं आलं ते तुम्हाला सांगते। ज्यावेळेस शतकोटी रामायणाची निर्मिती झाली, शतकोटी म्हणजे 100 श्लोकांची रचना आहे, शतकोटी रामायणाची निर्मिती कोणी केली? कोणी केली आम्हाला काय माहिती म्हणा, आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल शतकोटी रामायणाची निर्मिती वाल्मिकीने केली। ज्यावेळेस वाल्मिकीने शतकोटी रामायणाची निर्मिती केली तेव्हा पृथ्वीवरचा माणूस देवांची आणि पाताळातल्या सापांचा तिघांमध्ये कडाक्याचं भांडण चालू झालं आणि ते भांडण गेलं भगवान शंकराकडे। आता भगवान शंकर म्हटलं का भोळं दैवत, हो की नाही? ते भांडण गेलं भगवान शंकराकडे, आता करायचं काय? तिघांमध्ये वाटण्या करायच्या ठरल्या। तुमच्या कशा बांधाबांधांवरून वाटणं होतं? तसं 100 कोटी श्लोकांच्या वाटण्या झाल्या। पाताळातील सापांना दिले किती? दिले किती? दिले विठ्ठल 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 विठ्ठल। श्लोक किती होते? 100 कोटी। पाताळातील सापांना दिले 33 कोटी। पृथ्वीवरच्या माणसांना दिले, देवांना दिले, खाली किती उरले? 1 कोटी। एक कोटी परत वाटणी करा। पृथ्वीवरच्या माणसांना 33 लाख, पाताळातल्या सापांना, देवांना खाली किती उरले? किती उरले? 1 लाखात परत वाटणी करा। तुम्ही शाळेत जाता की नाही रे? विठ्ठल विठ्ठल देवांना दिले 33,000, पाताळातील सापांना दिले, ते पृथ्वीवरच्या माणसांना दिले 33,000, खाली किती राहिले? 100,000। त्याच्यावर परत वाटणी केली 300 300 300, खाली किती राहिले? परत वाटणी केली 33 33 33, खाली किती राहिले? 1। वाटायचं कसं? अक्षर मोजली, 32 अक्षर भरली, प्रत्येकी 10 10 अक्षर वाटून दिली, खाली किती राहिले? आता 2 वाटता येईन का? वाटा तुम्ही, मी चहा घेऊन येते। विठ्ठल 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 विठ्ठल। सम संख्या विषम संख्या वाटता येणार नाही म्हणून ती 2 अक्षर भगवान शंकराने वाटणीचं फळ म्हणून स्वतःकडे ठेवून घेतली। नवे तर कंठामध्ये धारण केली। भजन करी महादेवा श्री राम जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय भजन करी महादेवा।
तुझे सदा सेवा राम पूजे सदा से भजन करे महादेव भजन करे महादेव राम पूजे सदा सेवा राम पूजे सदा सेवा ओ भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव श्री राम जय राम भजन करी महादेव ऐका वो पार्वती माते ने म्हण देवा देवादी देव महादेवा तरी राम नामाचं चिंतन भगवान शंकर म्हटले राम नामाचं तत्व ने फार अवलौकिक आहे ते असं इथं सांगता नाही त्याला अज्ञातस्थळी जावं लागलं पार्वती मातेंना हट्ट करावा आणि भगवान शंकर पार्वती मातेला अज्ञातस्थळी घेऊन गेले आणि राम नामाचं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली तल्लीन झाले डोळे मिटलेत भगवान शंकराने आणि पार्वती राम नामाचं तत्वज्ञान सांगता सांगता पार्वती माता योग निद्रेत गेल्यात मग जे भगवान शंकर जे राम नामाचं तत्वज्ञान सांगत होते ते वाया जाऊ लागलं मग भगवान विष्णूंनी ते तत्वज्ञान पाण्यातील मासा होऊन ते ग्रहण केलं तेच कोण मच्छिंद्रनाथ मग आदिनाथांकडून कुठं आलं मच्छिंद्रनाथ पुढं आदिनाथांकडून कुठं आलं मच्छिंद्रनाथ असते गहिनीनाथ असते गोरक्षनाथ असते निवृत्तीनाथ असते निवृत्तीनाथ म्हणजे आपल्या ज्ञानोबरायांचे वडील बंधू ज्ञानोबरायापर्यंत आलं आणि अप्रकट स्वरूपातील तत्वज्ञान माऊली ज्ञानोबरायांनी जगाला प्रगट करून प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मासी केले राम जनार्दनी देवेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य आपल्याला काय सांगितलं माऊली ज्ञानोबरायांनी काय सांगितलं अप्रगट स्वरूपाचं तत्वज्ञान माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला प्रगट करून दाखवलं कशासाठी तर देवाचं नामचिंतन करण्यासाठी विठ्ठल विठ्ठल हेची थोरे भक्ती आवडते देवा देवाला कोणती भक्ती आवडते संकल्पावी माया संसाराची मग संसार सोडायचा का नाही तर संसार सोडायचा नाही आता आपण काय पाहिजे आवड बघितली देवाची आवड बघितली आता ऐका संतांची आवड माझ्या जीवीची आवडी पंढरपुराणी लगुडी आता आवड ऐका जीवाची आवड ऐका वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य ल्यावे खावे बरे असावे सदैव ही भक्ती देवाला आवडते हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची मग संसार सोडायचा का कुठल्याही संतांनी सांगितलं नाही संसार सोडा संसाराची जी आसक्ती ना ती सोडा संतांनी देखील संसार केला पण कसा संसाराचा नावे घालोनी अशून्य संसाराचा नावे घालोनी अशून्य वाढता हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजनी हे ढवळीले जग हरी भजनी हे ढवळीले जग आणि हे जग हरिभजनामध्ये ढवळून काढलं आता तुम्ही म्हणा माऊली ज्ञानोबरायांनी संसार केला का नाही 16 वर्षी ज्ञानेश्वरीसारखा श्रेष्ठ ग्रंथ या जगाला अर्पण केला 22 वर्षी संजीवन समाधी घेतली पण त्यांनी तुमच्या आमच्या सामान्य जीवाचा संसार नाही तर अवघ्या जगाचा संसार सुखाचा केला अवघाते संसार सुखाचा करीन अवघाते संसार सुखाचा करीन अवघाती संसार सुखाचा
चला वारीला तर आपण काय म्हणतो, अहो आमचं घरचं सांभाळायचं राहिलं, म्हणतो की नाही सर? ज्या वेळेस भगवंताला यशोदा मैयाने उखळायला बांधलं त्यावेळेस भगवंताने यशोदा मला, मैया अहमता आणि ममता चालणार नाही, मी आणि माझेपण विसरले जायचे अंतकरण पारता तो संन्यासी जाण निरंतर। जिथं मी केलं मी होतं म्हणून झालं, माझ्यामुळे झालं, जिथं हे येत ना तिथं सर्वनाश आहे, लक्षात घ्या। विठ्ठल 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 संसार सोडा म्हणून तुम्हाला कोणी सांगितलेलं नाही। नाथ महाराज खूप छान वर्णन करतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी आराती, ते का गुंतोनी आराती, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी। तसं माणसानं जीवनामध्ये संसारामध्ये असलं पाहिजे। आता इथं हे प्रांगण आहे, प्रांगणामध्ये जर पक्ष्यांना दाणे खाण्यासाठी टाकले, पक्षी दाणे खायला येणार, दाणे खाल्यानंतर उडू जाणार, ते परत इथं येणार आहेत का? नाही। ते का गुंतणे राहती, तैसे असावे संसारी, तसं माणसानं संसारामध्ये असलं पाहिजे। वस्ती करा वस्ती आला, प्रांत काळी उठूनही गेला, तसं माणसाने संसारामध्ये। आपण एखाद्या भाड्याच्या घरामध्ये कसं राहतो, काय करावं आमचं भाड्याचं घर, अरे बाबा त्या भाड्याच्या घराची सुद्धा 11 महिन्याची गॅरंटी असते, पण ह्या भाड्याच्या घराची आहे का गॅरंटी? जिंदगी एक किराये का घरी हे, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। या शरीर रूपी पिंजरातून जीव रूपी आत्मा जर उडून गेला, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। हा पिंजरा खालीच राहणार राहणार आहे ना आत्मा उडून गेल्यानंतर। क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं हर किसी का, साथ देते नहीं हर किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या आता तुमच्याशी इथं बोलते, पुढे काय होणार आहे माहिती का? क्षणाचा भरोसा नाही, क्षण भंगूर नाही भरवसा, फारे सावध जोडा माया आशा, पुढे हुशार दोराये वळसा ग, राम राम स्मरा आदी, राम राम स्मरा आदी। राम नामाचं चिंतन करायला सांगितलं, विठ्ठल 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 विठ्ठल।
रामनामाचं चिंतन करायला सांगितलं. विठ्ठल विठ्ठल हा देह कसा आहे, नाचकाय, कुडकाय, कुचकाय, सडकाय, आपला आयुष्य काळ खाते माहिती का? नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे, जाणार आहे, आपल्याला माहिती आहे आपलं आयुष्य काळ का, तरी आपण देवाचं नामचिंतन करतो का? करता ना. मग साधना करणाऱ्या साधकांनी तुकोबारांना विचारलं, तुकोबाराय आम्ही संकल्पावी माया सोडायला तयार आहोत, अखंड चित्तामध्ये समाधान हे मानायला तयार आहोत. जर चित्त स्थिर करायचं असेल तर काय करा? अभंगाचं दुसरं चरण. एका गावामध्ये एक जोडपं होतं, जोडपं पती पत्नी होते. त्यांना काय करायचं, त्यांची नावं बदलायची होती. त्यांनी काय केलं, बायकोचं नाव ठेवलं जिलेबी आणि त्याचं नाव ठेवलं लाडू. त्यांच्याकडे दोन बैल होते, त्यांना मुलं बाळ काय नव्हतं. मग त्या बैलांची नावं देखील बदलण्याचं त्यांनी ठरवलं. एकाचं नाव ठेवलं चाबूक, एकाचं ठेवलं पाहुणा. पुढची उत्तरं आता तुम्ही द्यायची. एकदा काय झालं, लाडू चाबूक पाहुण्याला घेऊन शेतामध्ये गेला. शेतामध्ये गेल्यानंतर इकडे जिलेबीने घरची सगळी कामं उरकली आणि न्याहारी भाकरी घेऊन शेतामध्ये गेली. लाडूने शेतातली कामं उरकली आणि जिलेबीला आलेलं पाहून जेवणासाठी आला. जिलेबीने तिथं जेवण वगैरे वाढलं त्याला आणि घरी कामे असं म्हणून निघून गेली. तिथं एक मनुष्यरूपी पाहुणा आला. आता आपल्याकडे एक पद्धत आहे, जेवणाच्या वेळेस जर कोण पाहुणा आला तर आपण काय म्हणतो, जेवण करा, हो की नाही? तसं लाडूनी विचारलं, इथं ताक भाकरी खाता का घरी जिलेबी तिकडे जाता? आता तुम्ही काय खास सांगा बरं, जिलेबी. त्याला वाटलं इथं काय ताक भाकरी खायची, त्यापेक्षा घरी जाऊन जिलेबी खाल्लेली बरी, भूक लागली पण तो काय म्हणतो, मी घरीच जातो. आणि तो घरी निघून गेला. तिथं लाडूने जेवण वगैरे केलं, बैल झाडाखाली बांधले, तिथं आराम करण्यासाठी झोपून गेला. जेव्हा मनुष्यरूपी पाहुणा घरी पोचला, जिलेबीने पाणी वगैरे दिलं. पाणी वगैरे दिल्यानंतर पाहुण्याला विचारलं,
वाढू आता का लाडू येऊ द्याता, धमाका वापर जिलेबी सोबत लाडू पण. मग त्याने काय म्हणलं, मला काय आता भूक नाही असं म्हणून पाहुणा आरामासाठी बसला, इकडे लाडूची झोप उडाली. पण जो पाहुणा नावाचा बैल होता ना, तो पाहुणा नावाचा बैल सुटला आणि तो थेट कुठं गेला, घरी गेला. जिलेबीनं मग लाडू उठला, लाडू उठल्यानंतर घरी गेला आणि जिलेबीला विचारलं, का ग पाहुणा आलाय का? जिलेबी काय म्हणली, हो पाहुणा आलाय. त्याने काय सांगितलं, पाहुण्याला दोरीनं बांधून ठेव, मी चाबूक घेऊन आलोच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग साधना करणाऱ्या साधकांनी तुकोबारांना विचारलं, तुम्ही संकल्पावी माया सोडायला सांगितली, संकल्पावी माया ही आम्हाला सोडायला तयार, चित्तामध्ये अखंड समाधानही मानायला तयार आहोत, पण संचिताचं भोगे तर ते तर भोगावंच लागणार. अभंगाचं तिसरं चरण. हॅलो हॅलो हॅलो. आ वाहिल्या उद्रेला उद्योग दुखाती केवळ हो. वाहिल्या उद्रेला दुखाती केवळ हो. राजा आणि एक प्रधान होता. त्या राजा आणि प्रधानला शिकारीसाठी जायचं होतं. त्यांनी काय केलं, शिकारीसाठी जाण्यासाठी तलवारीला धारेक नाही पाण्यासाठी राजाने तलवार घेतली आणि ती तलवार राजाने घेतल्यामुळं त्याचं राजाचं बोट कापलं. मग आणि प्रधानजी म्हणला, बोट कापलं बरं झालं, देव जे काय करतो ते चांगल्यासाठीच करतो. मग असं म्हणल्यावर राजाला राग येणार ना, राजाला राग आला आणि राजाने प्रधानजीला कारागृहात टाकलं आणि शिकारीसाठी निघून गेलं. मग तिकडे शिकारीसाठी गेल्यानंतर काही भिल्लांनी राजाला पकडलं, पण बोट कापलं असल्यामुळं सोडून दिलं. मग राजाला वाटलं, प्रधानजी जे म्हणत होते ते बरोबर होतं, देव जे काय करतो ते चांगल्यासाठीच करतो. मग राजा राजवाड्यात आला, प्रधानजीला कारागृहात काढलं आणि प्रधानजीला विचारलं, प्रधानजी तुम्ही जे म्हणत होता की देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो बरोबर आहे, माझं बोट कापलं होतं म्हणून मला भिल्लांनी सोडलं, पण तुम्हाला कारागृहात का राहावं लागलं? प्रधानजी म्हटले, तुमचं बोट कापलंय म्हणून तुम्हाला भिल्लांनी सोडलं, पण माझं काय, मला भिल्लांनी सोडलं नसतं. विठ्ठल विठ्ठल. मग साधना करणाऱ्या साधकांनी तुकोबारांना प्रश्न केला, ठीक आहे आम्ही संकल्पावी मायाही सोडायला आहो, संकल्पावी मायाही सोडायला तयार आहो, चित्तामध्ये अखंड समाधानही मानायला तयार आहो,
संचिताचं भोगही भोगायला तयार. शेवटी काय करावं? अभंगाचं चौथं. तू का म्हण आपल्या संसाराचा भार देवाच्या पायी समर्पित केला. चोखोबर आहे भगवंताचे निस्सीम भक्त. ज्या वेळेस चोखोबरांच्या पत्नीचं बाळणपण जवळ आलं त्यावेळेस चोखोबर आहे त्यांच्या बहिणीला आणायला गेले. बहिणीने यायला नकार दिला. माघारी येत असताना पंढरपूरच्या वाटेने काही वारकरी चालले होते. त्या वारकऱ्यांमध्ये चोखोबर आहे सामील होईले आणि पंढरपूरला निघून गेले. एक सांगू, देवा जेव्हा आपण देवाचं नामचिंतन करत असतो ना तेव्हा देवाला आपली चिंता असते. पांडुरंग परमात्म्याने विटेवरून खाली उतरावं, लुगडं घालावं, कपाळाला कुंकू लावावं आणि पाहावं रुक्मिणी मातेने. रुक्मिणी मातेने विचारव, देवा कुठं जाण्याचा बेते? देवाने सांगव, माझी मुलगी तिच्या बाळणपणा करता जातोय. रुक्मिणी मातेने विचारावं, अशी कोणती भाग्यवान स्त्री का तुम्ही तिच्या बाळणपणा करता चाललात? विठ्ठल 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 अशी कोणती भाग्यवान स्त्री का तिच्या बाळणपणा करतात तुम्ही चाललात? मी जाते. देव म्हणले, ती कोठी कोणी मोठ्याची मुलगी नाहीये, तुम्ही तिचं घरदार बघून नाक मुरडचाल. मग त्या ठिकाणी कारण का देव फक्त भक्तिभावाचा भुकेल आहे. देवा भावाचा भुकेला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, देवा बाबाचा भुकेला, देवा बाबाचा भुकेला, देवा बाबाचा भुकेला. त्या ठिकाणी भगवंत विटेवरून खाली उतरले. देव फक्त भक्तिभावाचा भुकेला आहे, देवाला दुसरं काहीही लागत नाही. मग भगवंत चोखोबरांच्या घरी गेले. वहिनी उघडा दार म्हणून हा बहिणा
विठोबाची बहीण झाला सारंग धरा वहिनी उघडा दारा हका मारी। जर देवाचं आपण नामचिंतन केलं ना तर देव आपल्यासाठी काही करतो। मग चोखोबऱ्यांच्या घरी त्यांनी धुणे भांडे करण्याचं काम भगवंताने केलं। हीच भक्ती, ह्याची थोर भक्ती आवडते देवा। संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसेची राहावे। चित्ती असू द्यावे समाधान, वाहिला उद्वेग दुःखची केवळ। भोगने ते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार। वाहू हा संसार देवा पायी। कशासाठी? देवाचं नाम जर नामचिंतन जर केलं तर सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन। विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, रघुमाई, विठोबा रघुमाई, रघुमाई, विठोबा रघुमाई, रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा चिंतन केलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होईल। विठ्ठल 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 विठ्ठल। आज या ठिकाणी नवरात्र उत्सव निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आज या ठिकाणी मला कीर्तन करण्याची संधी दिली। सर्व तुम्ही श्रोतृवर्ग, टाळकरी, माळकरी, सर्वजण विद्यार्थी वर्ग, माझी पात्रता नसताना तुम्ही एवढ्या वेळ इथं थांबून माझं कीर्तन श्रवण केलं। कारण मी कुठली एवढी अभ्यासू नाही का काही नाही, जसं माऊलींच्या जवळ राहून जशी माऊलींनी बुद्धी दिली तसं तुमच्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला। माझा काही, मी माझ्या तोंडाने सांगते, माझा काही इतका अभ्यास नाही, पण तोडक्या माडक्या शब्दामध्ये तुमच्यापर्यंत माझं चिंतन, मला जसं सुचलं, माझ्या बुद्धीला जसं जमलं ते तुमच्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न केला। विठ्ठल 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 विठ्ठल। कीर्तनासाठी उत्कृष्ट असे साथ करणारे मृदुंग सम्राट आमचे नाना महाराज, तसे सर्व गायनाचार्य, टाळकरी, माळकरी, तुम्ही सगळे श्रोतृवर्ग, महिला भगिनी, तुमच्या सर्वांच्या पायी मी नतमस्तक होते। कारण माझा अधिकार नसणं, मी तुम्हाला सांगा तुम्ही माझं ऐकावं एवढा काही माझा अधिकार नाही आहे, तरी तुम्ही दोन तास एवढ्या वेळ इथं थांबून माझं कीर्तन श्रवण केलं, तुमचे मनपूर्वक आभार। ज्यांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं ते माझे पती हरिभक्त परायण भागवताचार्य श्रीराम महाराज पाटील, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देते। तसेच आमच्या संस्थेचे विद्यार्थी, आज 5 दिवस झाले आमचे हे लहान लहान विद्यार्थी संस्थेचे, सकाळपासून तर संध्याकाळी झोपायला दररोज 12 वाजता दररोज सांगल ते काम ऐकतात, त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा। झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी माऊली ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते। ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, नानाराज माऊली, जय।